आता आपण बघूया मुख्याध्यापकांनी ज्या शिक्षकांना अध्ययनस्तर निश्चितीचा अधिकार दिलेला आहे त्या शिक्षकांना त्यांच्या मोबाईलमध्ये काय दिसतं. आपण आपला परत एकदा रोल निवडूया. शिक्षक पुढे. शिक्षकांनी स्वतःचा फोन नंबर स्वतःच्या मोबाईलमध्ये टाकायचा आहे. तुम्हाला OTP पाठवला जाईल. शिक्षकांनी लॉग इन करताना ही सगळ्यात महत्त्वाची स्टेज आहे. आपली योग्य शाळा निवडायची असेल तर आपला जिल्हा आणि तालुका आपण योग्य निवडलेला पाहिजे. आता या जिल्ह्यातील आणि या तालुक्यातीलच शाळा तुम्हाला पुढच्या स्क्रीनवर निवडीसाठी उपलब्ध होतील. UDIS क्रमांक किंवा शाळेचं नाव या दोन्हीपैकी कुठलीही एक गोष्ट टाकून तुम्ही शाळा शोधू शकता. ही शाळा तुम्ही योग्य निवडलेली असेल आणि पुढे या बटणावरती तुम्ही क्लिक कराल तुम्हाला एक प्रोफाईल बनवण्यासाठी सांगितले जाईल. आता या शिक्षकांच्या मोबाईलमध्ये अध्ययनस्तर निश्चिती हे बटन इथे दिसायला लागेल. या बटणावरती क्लिक केलं की त्यानंतर तुम्हाला आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांचे नाव, त्यांचा फोन नंबर, शाळेचं नाव इत्यादी गोष्टी इथे दिसायला लागतील. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या देखील तुम्ही इथे बघू शकता. आता आपण माहिती नोंदवा या बटणावरती क्लिक करूया. आपल्याला माहिती आहे की आपल्याला ही सेतू पूर्वतयारी जी आहे त्याबद्दलच्या चाचणीचे रेकॉर्ड्स नोंदवायचे आहेत. 2023 जुलै महिन्यामध्ये इथे आपण बघू शकता वेगवेगळे विषय खाली दिलेले आहेत. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची सेतू मराठी या विषयाबद्दलची अध्ययनस्तर नोंद करण्यासाठी तो विषय आपण निवडला आणि माहिती भरूया या बटणावरती क्लिक केला आहे. लगेच तुम्हाला इथे खाली आपल्या शाळेतील वर्गामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, त्यांचं माध्यम, इयत्ता इत्यादी गोष्टी दिसायला लागतील. माहिती नोंदवा या बटणावरती क्लिक केलं की तुम्हाला लगेच त्या दोन विद्यार्थ्यांचं नाव आणि त्यांची अध्ययनस्तर नोंद करण्यासाठीची पातळी देखील इथे दिसायला लागेल. त्यांना मिळालेल्या गुणानुसार तुम्ही ती अध्ययनस्तर नोंद करायची आहे आणि सेव्ह करा या बटणावरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर एक छोटीशी समरी डिस्प्ले होईल की तुम्ही कोणत्या महिन्यात, कोणत्या वर्षात, कोणत्या विषयासाठीची अध्ययनस्तर नोंद करत आहात. सेव्ह करा या बटणावरती क्लिक केलं की तुमची अध्ययनस्तर नोंद झालेली आहे. बंद करा या बटणावरती क्लिक करून परत तुम्ही मागे गेलात तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की सेतू मराठी या विषयासाठी दोन विद्यार्थी किंवा आपल्या वर्गात जेवढेही विद्यार्थी असतील त्यांची अध्ययनस्तर नोंद आपण केलेली आहे. इथे जी आधी पिवळी पट्टी होती तिचा रंग देखील हिरवा झालेला आहे. आता आपण सेतूच्याच इंग्रजी चाचणीचे मार्क आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे नोंदवूया. माहिती भरूया या बटणावरती क्लिक केलं की परत एकदा तुम्हाला पिवळ्या रंगामध्ये तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या दिसायला लागेल. माहिती नोंदवा या बटणावरती क्लिक करूया आणि परत एकदा विद्यार्थ्यांचे स्तर इथे नोंदवून घेऊया. सेव्ह करा या बटणावरती क्लिक केलं की तुमच्या विद्यार्थ्यांची माहिती अपलोड झालेली आहे. विश्लेषण या टॅबमध्ये जर तुम्ही गेलात तर आत्ताच तुम्ही भरलेली माहिती ती देखील तुम्हाला इथे बघता येऊ शकेल. इथे बघा आपल्या वर्गातील विद्यार्थी कोणत्या स्तरावरती किती विद्यार्थी आहेत हे देखील तुम्हाला इथे सहजपणे बघता येऊ शकते. अशा पद्धतीने शिक्षक आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची सगळी नोंद इथे करू शकतात. इथे देखील तुम्ही बघू शकता की एकूण शाळेत दोन विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या आपण आत्तापर्यंत एकूण 4 नोंदी केलेल्या आहेत.